सर म्हणले तू आयुष्यात काहीच करू शकत नाही रे, अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं, तरुण मुलं मुली जग ग्राह्य धरतं आपल्याला, यांना वाटतं कालची आलेली पोरं ही काय करू शकतात. अरे मराठी हा याला जमणार आहे काय, शेतकऱ्याची आवलात, याचा बाप आयुष्यभर धोत्रात फिरला, अरे गरिबीत गेले यांचे दिवस, अरे महाराष्ट्रीयन हे यांना जमणार आहे काय. पण खरं सांगू, अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हाच जिंकून दाखवावं, त्या जिंकण्यात माझ्या जेव्हा लोक हारायची वाट बघतात. नशे देते जिंकायचं रे, सामर्थ्य निर्माण करायचं स्वतःच. चलायला लागलो 10 जणी सोबत, चलावं बसलो 10 जणी सोबत, बसावं उठलो 10 जणी सोबत, उठावं आणि यदा कदाचित मेलो जन ऐकले त्याच्या डोळ्यात घळकण पाणी यावं, इतक्या सामर्थ्याने इतकं गोड आयुष्य जगावं. एकदाच आहे रे, दुर्लभ आहे, मिळालाय ना हरिमुखे, त्याच्याशिवाय नाही जमणार आहे. पोरगा जिद्दी होता, पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं, का रे विकले का ग्रंथ, याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. पोरगा म्हणला थल थगले इकले, सगळे विकले. सर म्हणले कस काय, लय थोपय म्हणला थल. प्रत्येकासमोर जायचो त्याला थांगायचो, हे बदा हे रामायण, हे बदा हे रामायण तुम्ही घ्या, नाहीतर मी वाचून दाखवतो. लोक म्हणले दिन होय पुढे महाराज, बरं का तुझ्याकडनं थिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटेजी गणी मी गावा, दुनिया झुकती आहे, झुकाणे वाला छाय आणि मस्तक वारकऱ्याने फक्त तिघांच्या चरणावर ठेवायची, मायबाप देव आणि संत नामधारकाशिवाय कोणाच्या चरणावर मस्तक नसलं पाहिजे हा अधिकार लक्षात घ्या. विनंती माझी, चला या विषयाकडे. ती काढवपात्र कीर्तन ऐकायला बसली आहे, तुम्ही जाग्यावर आलात का, तुम्ही जाग्यावर आले का, बोलत जा बरं. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. अगं तुम्ही तरी बोला ग, माय पार्टीचे आहे म्हणून तरी बोला. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घर दार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं बोलतो ग माय, आपण बोलायचं ग माय, अधिकार आहे म्हणून सांगते तुम्हाला. म्हणलं ना माहेर आहे तुमचं, बिंदास बोलायचं इथं, दुसरीकडं कुठं नाही, पण इथं अधिकार आहे. तो अगं लय गोड आहे ग माय, तुम्ही आई शपथ पाळतीच्या बाया, तुम्ही तर लय गोड आहे ग आई शपथ, तुम्ही लय गोड आहे, तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे ग. हा लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही, तुम्ही काय लय गुणाचे लागून गेले रे, काय लागत रे बायकोला. बायकोला बोललं गेलं की उकळीच फुटते तुम्हाला, खसखसच पिटते तुमची. आणि काय आयुष्यात केलं तिने, आयुष्यभर तुमचा संसार सांभाळला, 2 शब्द प्रेमाने बोलायला काय होतं, सांभाळायचं जरा नाती. अहो म्हातारपणी तर कसलंच जमत नाही म्हातारी संग, तरुणपणी जमतं तरी, म्हातारपणी तर नाचतोच म्हातारी बघितली की आख्या गावाला गोड बोलतो, पण म्हातारी दिसली की आगे मावळ येज. अरे बोल ना गोड, काय शब्दाला फरक पडणार आहे का, बोलायचं. लय अवघड आहे, काय करे तुमचं, काय लागत रे बायकोला, काय ग माय, सासून बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंद्यानं बोलावं, गावानं हिनवावं, अख्ख्या जगानं नावं ठेवावं ग, फक्त नवऱ्यानं म्हणावं माझा विश्वास आहे तुझ्यावर, नको काळजी करू, मी पाठीशी आहे तुझ्या, बाई सामर्थ्यानं सगळे संकट सहन करते. खरंय की नाही ग माय, माय खरंय की नाही ग पायदीच्या, माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, खरंय की नाही ग माय, अगं सांगा ग झालं की, खरं की खरं सांगा, खरंय का खोटंय ग माय, कोण चांगलं लागतो ग माय, नवरा लागतो की नाही, ऐका जरा, ऐकत जा, ऐकत जा जरा, 2 शब्द बोलत जा गोड आहे की नाही. लग्नाच्या आधी बोलते मिस कॉल करतो, लग्न झालं की तिला फोन करायचं तुम्हाला नगं वाटतं, नका रे दादा. प्रेम आयुष्यात परमार्थ असून येतं, संसार निस्वार्थी पाहिजे ना. तर प्रेमात माझ्या मीराबाईला माहीत होतं देव माझा नाही मला भेटणार नाही, तरी तिनं प्रेम केलं रे दादा, प्रेम आहे ते. श्याम सासरे मेरे, श्याम सासरे जाने कब होगा अपने सारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं तुझ मिल जाए
पण प्रेमाचा लवलेश. अरे उद्धवाला विठ्ठल म्हटला, कृष्ण म्हटले, मोकळे रे तू, रिकामा आहे तू, काही तुझ्या ज्ञानाचा फायदा भक्ती प्रेमावी ना, जा म्हणे गोकुळात. गोकुळात आलाय ती म्हातारी 70-75 वर्षाची रांगोळ काढती. उद्धवाने पाहिलं, काय सुंदर देव काढला गाई, असं वाटतं डोळ्यासमोर उभा आहे कृष्ण. एवढा गोड, एवढा देखणा, एवढा सालस देव तुला काढता कसा आला ग? एवढा भाव त्या रांगोळीमध्ये तुला ओतता कसा आला? म्हातारी म्हणली, काय सांग, लय जीव आहे र माझा त्याच्यावर. नवरा गेला असता तरी काही वाटलं नसतं, ही गेल्यापासून डोळ्याला डोळा नाही. लय जीव आहे माझा. किती वर्षाची म्हातारी म्हणती? 70-75 आणि धर्म नीट समजून घ्या. पोरं आजकाल बोलायचे म्हणून काही बोलतात. देवाला 16108 होत्या म्हण, मी विद्वांचार करीतो. शेंबड्या तू एक सांभाळ आणि देवाची बरोबरी करतो. होय देव आहे तो. 16108 बायका देवाच्या, 8 बायका देवाकडे आल्यात. एकही बायको देवानं केली नाही, मग सत्यभामा असेल, रुक्मिणी असेल, एकही देवानं केली नाहीये. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी आहेत आम्ही, स्त्री आहोत आम्ही, परपुरुषाच्या छायेत राहून आलो, जग आम्हाला कलंकित समजणार, आम्हाला जग वाईट म्हणणार, चुकीच्या नजरेनं बघणार, असलं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं. कृष्ण म्हणले, हरकत नाहीये, तुम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देतो, नजर वर करून जगण्याचा अधिकार देतो. त्या प्रत्येक स्त्रीला माझ्या कृष्णानं स्वतःचा नाव लावण्याचा अधिकार दिला का तर ती पावित्र्यानं जगावी. पण कौतुक वाटतं मला माझ्या धर्माचं, माझ्या मातीचं, माझ्या परंपरेचं. त्यातल्या एकाही स्त्रीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. हा देव आहे, हा हिंदू धर्म आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान होवाचे कोडे. एक म्हणला, ज्याला आम्हाला शिता कळली नाही त्याला आम्ही काय कळणार आहे. म्हण भामट्या तुला, तू तर कळला पाहिजे. लईच अवघड आहे रे. पण देवा हित कसं आहे, जी लोक देवाला मानतात ती मूर्ख आहेत, जी मानत नाहीत ती शाणी आहे. गंध लावणारा अनएज्युकेटेड आहे आणि न लावणारा एज्युकेटेड आहे. जी पोरगी वरात येत नसती ती सुशिक्षित आहे, जी कीर्तन करते ती नालायक आहे. वारे वा, म्हणजे तुमच्या हिशोबानं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्या साबणाचा खपच खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा, तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे? ती काय साबणानं झाली बरं समोर विचार पण खरी सहन जरा प्रॅक्टिकली पण हे की नाही. तरुण मंडळी, तुम्हाला जर खरं खोटं करायचं असेल ना तर ज्ञानेश्वरी वाचा. विनंती माझी, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात ना तुमच्या जीवनाचं कळलं नाही, फक्त माझ्या ज्ञानवानांना तुम्ही कळू द्या. एका लेकराची आई व्हायला 18-19 वर्ष वय लागतं माय, बरोबर आहे. एका लेकराची आई व्हायला 18-19 वर्ष वय लागतं. वयाच्या 16व्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं. माझी विश्व माऊली प्रत्येकाचं संकट पदरात घ्यायचं सामर्थ्य ठेवते. माझा स्वतःचा अनुभव आहे. मृत्यूच्या दारापासून माघारी आलेली पोरगी आहे मी, जगली ती फक्त माऊलींच्या विश्वासावर. जेव्हा खिशात पैसा नवत प्रसिद्धी नसतं ना तेव्हा जग काय फायदा घेतं हे सांगायची गरज पडत नाही. जी लोक आज म्हणतात ना आमच्या ओळखीची तीच लोक त्या काळात म्हणायची आमची तिची ओळख नाही. हे जग आहे. पण मला विश्वास आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या माऊलींच्या संजीवन समाधीवर प्रेमाने नतमस्तक केलं ना, जो माझ्या माऊलींच्या समाधीवर प्रेमाने नतमस्तक झाला, माझे माऊली त्याला पदरात घेतल्याशिवाय सोडत नाही. माझ्या ज्ञानोपरायांचं सामर्थ्य आणि विश्वासच फार गोड. काय शिकता रे तुम्ही? आर्ट, कॉमर्स, सायन्स, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, बीएचएमएस, एमबीबीएस, एमडी, पीएचडी, ॲग्रिकल्चर, एमपीसी, यूपीसी, जे काही शिकता ना आज एकदा ज्ञानेश्वरी वाचा. विनंती माझ्या तरुण मंडळी, जे बोंबलतं ना यश मिळत नाही, यश मिळत नाही, किती गेलं देव देत नाही, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. का मिळत नाही याचं उत्तर मिळेल आणि कसं मिळणार आहे याचंही उत्तर मिळेल. एकदा वाचा. तरुण मुलामुलींना माझी विनंती आहे, एकदा वाचा. विचार करते मी दादा, कधी कधी काय श्रीमंत असो ते कुटुंबाच्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचली जाते. काय भाग्यवान असतील ते मायबाप ज्यांच्या पोटी गाथा पारायण करणारी लेकरं जन्माला आली. काय सद्भक्त असतील ते संत, काय ताकद असेल त्या कुटुंबात जिथं भजन करणारी संतती जन्माला आली. कौतुक वाटतं मला त्या घराचं. सगळ्यात माझ्या नजरेत सगळ्यात श्रीमंत घर आहे जिथे ज्ञानेश्वरी वाचली जाते.
सगळ्यात श्रीमंत घर आहे. विपदो विपदो नैव संपदो न च संपदा विपदा विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे सगळ्यात मोठं धन आहे. अरे या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाची आवेशे प्रगटले ते झलकलकी तर दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूचेनी सांडसे खंडे जपाय पाणी राज हंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. जे MBBS PhD तुम्ही आज करता ना, MD वगैरे आज होतात नाही. सायंटिफिकली माणसं ही वैज्ञानिक माणसं. माझ्या मौल्यांनी 750 वर्षापूर्वी नाडीशास्त्र सांगितलं. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुंगणा यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पुरक्रियेचं कुंभक्षणाचे 3 प्रकार, याच्यावर अध्याज्य मिळवायचं. चित्त, वित्त, पित्त. 3.5 वेगम असली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून शरशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. काय नाही, हरिमुखी म्हणा. एवढंच होतं सगळ्याचा अर्थ. महाराज चौवेदी जाणं साई शास्त्री कारण 18 पुराण. ताकद आहे का आपल्या तेवढी? आपण कुंडलिनी शक्ती जागृत करू शकतो का? मी सायंटिफिकली प्रूव्ह करू शकते. 750 वर्ष झाले माझ्या मौलींना समाधी घेऊन, पण आजही माझे ज्ञान उभार आहे, जिवंत आहेत आणि आपल्या लेकराची काळजी घेतात. हा विश्वास या वैष्णवाचा अधिकार आहे तेवढा. ज्ञान उभार आहेत ते. भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे ते चालत आहे ज्ञानाचे प्रतिबिंब उत्प्रोत ज्ञान. ज्ञानाला फुटलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार म्हणजे ज्ञानेश्वर. कोण आहेत ज्ञान उभार अधिकार? कोण ज्ञानोबार आहे? ज्ञान. कोण ज्ञानोबार आहे? सामर्थ्य. कोण ज्ञानोबार आहे? विश्वमाऊली. काय ताकद असेल दादा? ते माऊली सांगतात, हरिमुखे काहीतरी कारण असेल की नाही, काहीतरी सामर्थ्य असेल की नाही. ते म्हणतात नलगती सायास सुखे येतो घरा. ते म्हणतात द्वारकेचा राणा फक्त हरिमुखे. तथ्य असेल की नाही अधिकार या विषयाकडे? मग ते कान्हो पात्र तुम्ही जागेवर आले का? तुम्ही जागेवर यायचं महाराज, फिरायचं पण यायचं. त्या कान्हो पात्र कीर्तन ऐकतायत आणि शेजार पाजारची माणसं म्हणली लाज वाटते का हिला म्हणे बोलतात लोक. 4-5 बेडकांनी ठरवलं पर्वत चढायचा. आता हाच विनोद आहे, ठरवलंच बेडकांनी आहे आणि ती बी पर्वत चढायचा. लोक हसायला लागले. यांचं हसणं बघून 2-4 जणांचा धीर सुटला, ते पडले. जे पडले त्यांना लई वाईट वाटलं. पडल्यावर लई वाईट वाटत. पडल्यावर तुम्ही दुसरीकडनं येऊ नका महाराजसारखं तर वाटत तर वाटत वाटत. पडले त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं, चढमत चढमत गिर जायगा, गिर गया तो बहुत लग जायगा. वरच्याने विचार केला, अनुभवावर बोलते तो. लई लांबून पडण्यापेक्षा हाय तिथनंच पडावं, लागन तरी कमी. सगळेच पडले. एक बेडूक पर्वताच्या टोकावर जाऊन उभं राहिला. सगळ्यांनी विचार केला, सगळे पडले एकटाच कसं वर गेला? पाळती कर. जी वर गेला ती भैरव होता. त्याला वाटायचं हात वरी करून मला म्हणतात चढजा चढजा चढजाय का? विश्वास. तेजोनी या जण भक्ती करी, तेच वर्णन आहे माझ्या तुकांचं या विषयाकडे. लोक बोलतायत पण कान्हो पात्रांना सहन नाही झालं. वय लहान आहे, 16-17 वर्षाचं वय. नानोबरांच्या चरणावर मस्तक ठेवलं. माऊली काय चुकलं माझं? तुम्हीच म्हणता ना जातवी तो गोत कुळशिळ मात वजे का त्वरित. फक्त भावना महत्वाची आहे म्हणे. काय चुक माझी माऊली? वेशूच्या कुळात जन्माला आले यात माझी चूक आहे. मला माझा बाप माहीत नाही यात माझी चूक आहे. काहो मला परमार्थ करायचा अधिकार नाही. असाल आम्ही जातीहीन, असाल आम्ही नीच कुळातले. मग काय तुमच्या चरणावर आम्ही मस्तक ठेवायचं नाही? बाप तुम्ही जगाचा मग आमचा नाही, माय तुम्ही जगाची मग आम